नागपुर के दीक्षा भूमि पर इस वर्ष धम्म चक्र प्रवर्तन दिवस समारोह में दीक्षा भूमि परिसर में आने वाले उन्हीं लोगों को अनुमति होगी जिनके दोनों वैक्सीन के डोज पूरे हो चुके हैं। शुक्रवार को हुई दीक्षा भूमि स्मारक समिति की पत्र परिषद में इसकी घोषणा की गई। शुक्रवार को दीक्षा भूमि स्मारक समिति की पत्र परिषद के दौरान बताया गया कि इस वर्ष कोरोना के संक्रमण को देखते हुए प्रशासन ने कुछ महत्वपूर्ण निर्णय लिए हैं, जिसमें कोरोना का संक्रमण फिलहाल टला नहीं है। इसी मद्देनजर अगर कोई आम्बेडकरी जनता अगर धम्मचक्र प्रवर्तन दिवस पर दीक्षा भूमि आती है तो उसे दोनों वैक्सीन लेना अनिवार्य होगा, मतलब दोनों डोज पूरे करने वालों को ही अनुमति होगी। इसके अलावा कोई दीक्षा भूमि आना चाहते है तो उन अनुयायियों के लिए 24 घंटे पहले का RT-PCR टेस्ट और एंटीजन जांच रिपोर्ट बताना अनिवार्य होगा। 16 साल से कम आयु वर्ग और 65 साल के अधिक वरिष्ठ नागरिकों को दीक्षा भूमि आने की अनुमति नहीं दी जाने की जानकारी पत्र परिषद के दौरान दी गई। वहीं दीक्षा भूमि स्मारक समिति द्वारा बाहर गांव से आने वाले लोगों से भी आह्वान किया गया है कि वो इस वर्ष घर पर ही रहकर बाबा साहेब का अभिवादन करें। खूब कमी लोकांमध्ये होणार आहे। निवडक समिति सदस्य, निवडक भंतेगण आणि भदंत आर्य नागार्जुन सर सुरई ससाई यांच्या मार्गदर्शनाखाली वंदना होईल। एक दिवस अगोदर ध्वजारोहण होईल आणि ह्या सर्व कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण नागपुरातल्या आवाज इंडिया, UCN बुद्धा आणि लॉर्ड बुद्धा ह्या तिन्ही वाहिन्यांवरून दाखवण्यात येईल। एकदम थोडक्यात सांगायचे म्हणजे दोन लसी घेतलेल्यांनाच प्रवेश आहे। दोन लसी नसतील तर 72 तासाआधीची RT-PCR किंवा 24 तासापूर्वीची रॅपिड अँटीजेन टेस्ट याचं सर्टिफिकेट असणं जरुरी आहे। 18 वर्षाखालील आणि 65 वर्षावरील नागरिकांना प्रवेश नाही आणि त्यामुळं RT-PCRची म्हणा किंवा रॅपिड अँटीजेनचे दोन लसींचे प्रमाणपत्र हे सोबत बाळगणं, ते ई फॉर्ममध्ये असो की हार्ड कॉपीमध्ये असो, त्याशिवाय तुमच्या वयाचा दाखला म्हणून सरकारी कुठलंही ओळखपत्र किंवा आधार कार्ड हे लोकांना बाळगणं अत्यंत जरुरी आहे। कुठलंही प्रसाद वाटप, भोजनदान करता येणार नाही। त्याशिवाय गरोदर महिला, दिव्यांग, आजारी व्यक्ती यांनी शक्यतो दीक्षाभूमीवर 14 आणि 15 तारखेला येण्याचं टाळावं। बाहेरगावच्या लोकांनी प्लॅनिंग करताना 14-15 ही तारीख सोडून जर केली तर व्यवस्थेवर ताण येणार नाही। तर अशा प्रकारच्या ह्या एकदम थोडक्यात सूचना आहेत। बाहेरून आलेल्या व्यक्तींनी 14 आणि 15 तारीख सोडून आपलं दीक्षाभूमीला किंवा नागपूरला येण्याची तयारी करावी, जेणेकरून ते गर्दीत सापडणार नाही। नाही, आता अनेक वेगवेगळे हे आहेत। आपल्याला एक ऑन ॲन ॲव्हरेज आपल्याकडे 25 ते 30 लाख लोक 2 दिवसात येतात असा एक अंदाज आहे। आता अनेक लोकांना समजुतीमुळे म्हणा किंवा कोणी भीतीमुळे म्हणा, प्रशासनाच्या आव्हानामुळे म्हणा आणि मुख्य कार्यक्रम नसल्यामुळे म्हणा, गर्दी कमी राहील हे नक्की, पण आता किती कमी राहील हे तसं प्रेडिक्ट करणं थोडंसं डिफिकल्ट आहे। आणि त्यातही 18 वर्षाच्या खालील आणि 65 वर्षाच्या वरील म्हटलं की जवळपास 30-40% तेच कमी झाले। ह्या कोरोना काळामध्ये दीक्षाभूमीची सर्व व्यवस्था ही दानावर चालते आणि प्रत्येक वर्षी मी म्हणा किंवा जुने सेक्रेटरी की किती दान आलं आणि किती खर्च होतो याचा एक ढोबळ एक सांगत असतो। आता 2 वर्षापासून पेटा उघडल्या नाहीत, स्मारक समितीकडं एकही पैसा शिल्लक राहिलेला नाही। त्यामुळं तुमच्या माध्यमातून मी सर्व अनुयायांना, सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी सढळ हाताने दीक्षाभूमीला मदत करावी। अनेक संस्था, कोणाचं स्वतःचं हेडक्वार्टर दीक्षाभूमी आहे तर दीक्षाभूमीच्या नावानं कुठले वेगवेगळे संघ काढून, अशा अनेक संस्था दीक्षाभूमीच्या नावाचा गैरवापर करतात। आणि खूप दात्यांनी मला म्हटलं की बाबा आम्हाला वाटलं हे दीक्षाभूमीचंच अंग आहे म्हणून आम्ही त्यांना दान दिलं,
तर अशा अनेक संघटनांना माझं आव्हान आहे की त्यांनी असा गैरप्रकार करू नये. दीक्षाभूमीवर फक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचंच ऑफिस आहे आणि पुढे जर असं आढळलं की दीक्षाभूमीच्या नावाचा गैरवापर कोणी करत आहे, स्वतःचं हेडक्वार्टर दीक्षाभूमी दाखवत आहे तो कोणी स्वतःचा संघ दाखवत आहे दीक्षाभूमी, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.